लोकसहभागातून दुष्काळावर मात शक्य आहे असा संदेश देत यवतमाळचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी धानोरा पोतगवार येथे श्रमदान केले. पावसाच्या अनियमिततेने दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात बहुतांश तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. गावांना पाणीदार बनविण्यासाठी लोकसहभागातून श्रमदान केले तरच दुष्काळावर मात शक्य आहे असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले. दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीने यवतमाळ जिल्ह्यातील 6 तालुक्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे असे सांगून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, आपल्या पुढच्या पिढीसाठी पाण्याचे दुर्भिक्ष जाणू नये यासाठी सर्वांनी जिद्दीने श्रमदान करणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह अधिकाऱ्यांनी यावेळी श्रमदान करून ढाळीचे बांध तयार केले. यावेळी दगडी बंधारे, गॉबियन बंधारे, सीसीटी आदी कामांची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.